महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रस्त्यात लावलेली गाडी बाजूला करायला सांगितली म्हणून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात जगदीश गीते हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी दुपारी अंबरनाथच्या कोहजगाव दर्गा परिसरात त्यांची बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. तिथला बंदोबस्त संपवून ते पुन्हा पोलीस ठाण्याकडे परतत असताना वांद्रापाडा परिसरात सुरेश उर्फ नटवर जाधव या इसमाने भर रस्त्यात दुचाकी आडवी लावल्याचं गीते यांना दिसलं. त्यामुळे गीते यांनी जाधव यांना दुचाकी बाजूला करण्यास सांगितलं असता नटवर जाधव यांनी गीते यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी श्रीकांत जाधव नावाचा नटवर यांचा आणखी एक साथीदारसुद्धा पोलीस उपनिरीक्षक गीते यांच्या अंगावर धावून गेला. याचवेळी बंदोबस्त संपवून मागून आणखी काही पोलीस कर्मचारी येत होते. त्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी तिथे धाव घेतली. यावेळी नटवर आणि श्रीकांत जाधव हे दोघेही पळून गेले. मात्र काही वेळातच पोलिसांनी नटवर याला शोधून बेड्या ठोकल्या. या दोघांवरही अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी नटवर याच्यावर यापूर्वीचे तब्बल 10 गुन्हे दाखल असून 4 वेळा चॅप्टर केस तर 1 तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे. अंबरनाथ पोलिसांनी हद्दीत आज शुक्रवार असल्यामुळे नमाजबंदोबस्त होता. नमाजबंदोबस्त असल्यामुळे या पोलिसांचे अधिकारी PSI गीते व स्टाफ हा गैवनशाह दर्गा या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेले होते. बंदोबस्त नमाज संपल्यानंतर बंदोबस्त करून ते परत येत असताना मी प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल मोटरसायकल गेले होते. बंदोबस्त संपल्यानंतर परत येत असताना साधारणतः 1-2-3 मिनिटाच्या अंतरावर एक इसम मोटरसायकलमध्येच रस्त्याच्या मध्ये पार्क करून जात होता. त्यावेळी PSI गीते यांनी जर सांगितलं रस्त्याच्या मध्येमध्ये गाडी पार्क करू नको, ट्रॅफिकला अडथळा होईल, काहीतरी अपघात होईल, तर ते त्याला सांगत असताना त्यांनी शिवीगाळ धक्काबुक्की केली त्यांना की बाबा तुम्ही पोलिसवाले मला निष्कारण त्रास देतात. धक्काबुक्की एक चापड मारली आमच्या ऑफिसरला. त्यानंतर ते त्या ठिकाणी दुसरा एक इसम आला, त्याचं नाव श्रीकांत घनश्याम जाधव. आणि दोघांनी धक्का केल्यामुळं ह्यांनी प्रतिकार केला, परंतु ते दोघं पळून गेले. आमचा स्टाफ त्या ठिकाणी आला आणि त्याचा नंतर कळलं की बाबा तो पळून गेला म्हणून. आणि मग थोड्या वेळाने आमचा स्टाफ वगैरे सगळं जाऊन त्या आरोपीला एका आरोपीला आम्ही ताबा घेतलं आहे. त्याचं नाव आहे सुरेश उर्फ नटवर शंकर जाधव, त्याला आम्ही ताबा घेतलं आहे. 95 तर 18 त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. 324 राईट वे, 324, 326 अशा प्रकारचे शरीरवृद्धीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रिव्हेंट ॲक्शन पण झालेली आहे. त्याचं वय आता 45 आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.